Hello everyone, we are studying the chapter Electromagnetic Waves and in today's lecture we will discuss about electromagnetic spectrum. Electromagnetic spectrum means orderly distribution or sequential arrangement of electromagnetic waves in different groups having different characteristics or properties. म्हणजे बघा सोलर रेडिएशन्स आपल्यापर्यंत येत असतात तर त्या सोलर रेडिएशन्स मध्ये कोणकोणते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्या वेव्जचं सिक्वेन्शियल ऑर्डर किंवा सिक्वेन्शियल अरेंजमेंट डिस्ट्रीब्युशन करणं आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ते डिस्ट्रीब्युशन करायचं शिवाय त्या ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्स या प्रत्येक ग्रुपच्या वेगवेगळ्या असतील या पद्धतीनं जर ग्रुपिंग केलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. म्हणजे हे डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर आपल्याला त्यांचा स्टडी करणं सोपं जातं. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये 7 प्रकारचे ग्रुप आहेत. सो फर्स्ट रेडिओ वेव, सेकंड वन इज मायक्रोवेव, थर्ड वन इज इन्फ्रारेड, फोर्थ वन इज विजिबल लाईट, नेक्स्ट अल्ट्राव्हायलेट लाईट, एक्सरेज अँड गॅमा रेज. ठीक आहे, तर यातला विजिबल लाईट म्हणजे जो आपल्याला दिसू शकतो तो विब्जॉर्ब सिक्वेन्स असणार आहे तो. आणि इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट रेडिओ वेव्स अँड मायक्रोवेव्स. सो फर्स्ट वी विल स्टडी द रेडिओ वेव्स. रेडिओ वेव्स दे हॅव वेवलेंथ रेंज फ्रॉम 6×10⁻⁴ मीटर टू 1×10⁵ मीटर, किंवा आपण असंही म्हणू शकतो फ्यू सेंटीमीटर टू 10⁵ मीटर किंवा सेव्हरल किलोमीटर असो, कधी कधी 10⁸ मीटर पर्यंत सुद्धा या रेडिओ वेव्हची वेवलेंथ असू शकते. आणि फ्रिक्वेन्सी जर आपण बघितली तर रेडिओ वेव्हची फ्रिक्वेन्सी आहे 5×10⁻¹ हर्ट्स टू 8×10⁻¹ हर्ट्स. ही झाली फ्रिक्वेन्सी रेंज. दीज रेडिओ वेव्स आर प्रोड्यूस्ड बाय ॲक्सलरेटेड इलेक्ट्रॉन सर्किट अँड इन दॅट सर्किट द फ्रिक्वेन्सी ऑर वेवलेंथ वी कॅन चेंज बाय चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स अँड कपॅसिटन्स इन दॅट सर्किट. एल म्हणजे इंडक्टन्स, सी म्हणजे कपॅसिटन्स. जर आपण एल आणि सीच्या व्हॅल्यू चेंज केल्या तर आपल्याला पर्टिक्युलर ज्या फ्रिक्वेन्सीचा किंवा ज्या वेवलेंथची रेडिओ वेव हवी आहे ती मिळू शकते. ठीक आहे, नाव दीज रेडिओ वेव्स हॅव प्रॉपर्टीज. आत्ताच आपण एक प्रॉपर्टी सांगितली की दीज रेडिओ वेव्स हॅव वेवलेंथ रेंजिंग फ्रॉम फ्यू सेंटीमीटर टू सेव्हरल किलोमीटर्स. ही पहिली प्रॉपर्टी झाली वेवलेंथ रेंजची. आणि सेकंड प्रॉपर्टी, याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी रेंज आहे तर FM रेडिओ बँडसाठी फ्रिक्वेन्सी रेंज 88 मेगाहर्ट्स टू 108 मेगाहर्ट्स अशी आहे. आणि टेलिव्हिजन 4 मेगाहर्ट्स टू 890 मेगाहर्ट्स. आणि AM म्हणजेच ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नलसाठी फ्रिक्वेन्सी रेंज आहे 530 किलोहर्ट्स टू 1710 किलोहर्ट्स. तर या झाल्या त्याच्या प्रॉपर्टीज. आता रेडिओ वेव्सचे युजेस. दीज रेडिओ वेव्स आर यूज्ड फॉर वायरलेस कम्युनिकेशन. ठीक आहे, सेकंड यूज, दीज रेडिओ वेव्स आर यूज्ड फॉर रेडिओ ब्रॉडकास्टिंग अँड ट्रान्समिशन ऑफ टीव्ही सिग्नल्स. रेडिओ ब्रॉडकास्टिंग. आणि याचा थर्ड यूज आहे सेलफोन्स यूज द रेडिओ वेव्स इन अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी व्हॉइस कम्युनिकेशनसाठी अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी रेंज वापरली जाते रेडिओ वेव्सची. इन सेलफोन यूज करतात ती फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, तर हे झाले युजेस रेडिओ वेव्सचे. नाव वी विल स्टडी सेकंड ग्रुप मायक्रोवेव्स.
microbials discovered by the scientist Hertz in 1888. These microbials are produced by special electronic devices such as klystron tube, magnetron tube, or we say vacuum tubes, glass vacuum tubes. These microbials have wavelength range from 3×10⁻⁴ meter to 6×10⁻² meter. It has frequency range from 1×10⁻¹² hertz to 5×10⁻⁹ hertz. ठीक है. Now these microbials have the properties. First property is they heat the substance on which they incident. म्हणजे काय बघा, तर microbials ज्या सबस्टन्स वर पडतात तो सबस्टन्स हीट केला जातो, म्हणजे गरम होतो. ठीक आहे. नाउ द सेकंड प्रॉपर्टी, दे आर डिटेक्टेड बाय क्रिस्टल डिटेक्टर्स. हीट द सबस्टन्स ऑन विच दे इन्सिडेंट. सेकंड प्रॉपर्टी, दे आर डिटेक्टेड बाय क्रिस्टल डिटेक्टर. आता याच प्रॉपर्टीचा वापर करून त्याचे युजेस आहेत. आता हीट द सबस्टन्स म्हणजे ज्याच्यावर तिथे पडतात तो सबस्टन्स हीट केला जातो, याच्यावरूनच मायक्रोवेव्ह आर यूज्ड इन मायक्रोवेव्ह ओव्हन्स. सेकंड यूज, दे आर यूज्ड इन द ट्रान्समिशन ऑफ टीव्ही सिग्नल्स. म्हणजे टीव्ही सिग्नलचं ट्रान्समिशन करण्यासाठी मायक्रोवेव्हस यूज केल्या जातात, कारण मायक्रोवेव्हस आर नथिंग बट शॉर्ट वेवलेंथ रेडिओ वेव्स. म्हणजे रेडिओ वेव्हचाच प्रकार थोडक्यात, पण त्यांच्या वेवलेंथ ही कमी असणारी, शॉर्ट वेवलेंथ असणारी, म्हणून त्याला शॉर्ट वेवलेंथ रेडिओ वेव्स असं पण म्हटलेलं आहे. त्यामुळं टी व्ही सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी मायक्रोवेव्हस वापरले जातात. आता ही जी प्रॉपर्टी आहे, दे आर डिटेक्टेड बाय क्रिस्टल डिटेक्टर्स, म्हणून मायक्रोवेव्स आर यूज फॉर द स्टडी ऑफ ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. ठीक आहे. ॲटमचं किंवा मॉलिक्युलचं जर आपल्याला स्टडी करायचं असेल, त्याच्या स्ट्रक्चरचा स्टडी करायचा असेल, तरी सुद्धा मायक्रोवेव्स वापरल्या जातात. Microwaves are used in radar system in order to trace the location of distant objects like ships or aeroplanes etc. म्हणजे लांबचे जे ऑब्जेक्ट असेल त्यांचं डिटेक्शन करण्यासाठी रडार सिस्टीम वापरली जाते, आणि त्या रडारमध्ये या मायक्रोवेव्स वापरल्या जातात. ऑल्सो अनदर यूज इज लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन. Telephones are used and in that microwaves are used for the long distance communication. So in today's lecture we discussed about two groups of electromagnetic spectrum. First one radio waves and another one is microwave. Thank you.